नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रयत शिक्षण संस्था सातारा, रयत ऑनलाइन स्कूल एज्युकेशन रोज 2021-2022, सद्गुरु गाडगे महाराज कॉलेज कराड, विषय राज्यशास्त्र, इयत्ता 11वी। आमचे मार्गदर्शक आदरणीय प्राचार्य डॉक्टर मोहन राजमाने साहेब, मी विषय शिक्षक शिंदे युवक। विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील भागामध्ये लोक प्रशासन या विभागांतर्गत लोक प्रशासन त्याचबरोबर आपण विकास प्रशासन या दोन प्रकरणांचा अभ्यास आपण केलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपलं पुस्तक हे चार विभागामध्ये, त्याच्यामध्ये प्रामुख्याने पहिला जो विभाग आहे तो राजकीय संकल्पना आपण पाहिलं, त्याचबरोबर दुसरा जो आहे तो कायदे मंडळ किंवा त्याचबरोबर संविधानिक शासन हा आपण पाहिला, आणि तिसरा लोक प्रशासन आपण याच्यामध्ये पाहिला, किंवा त्याचबरोबर चौथा जो विभाग आहे तो म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंध। विद्यार्थी मित्रांनो, आपण आंतरराष्ट्रीय संबंध म्हणजे काय किंवा त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय संबंधीचे जो भाग आहे या भागाचा अभ्यास आपण याच्यामध्ये करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, आपण वर्तमानपत्र नेहमीच रोज वाचत असतो, आणि हे वर्तमानपत्र ज्यावेळेला वाचतो त्यावेळेला आपण पाहतो की भारताचे प्रधानमंत्री अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची किंवा रशियाच्या अध्यक्षांची भेट घेत आहेत। म्हणजे वर्तमानपत्र वाचल्यानंतर आपल्याला समजतं की आपल्या देशाचे प्रधानमंत्री अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष किंवा रशियाच्या अध्यक्षांची भेट घेत आहेत। परदेशी उच्च पदस्थच्या भारत भेटीबद्दल देखील बातमी आपण वाचली असेल। मग हे म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंध होय, परंतु या सर्व दूरवर घडणाऱ्या गोष्टी वाटतात। मग असंही आपल्याला वाटतं की माझ्या वैयक्तिक जीवनाशी याचा काही संबंध, पण जर एकदा विचार केला तर आपल्याला लक्षात येईल की खरोखर माझ्या दैनंदिन जीवनाशी किंवा वैयक्तिक जीवनाशी याचा संबंध आहे। उदाहरण, की जेव्हा भारतातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ होते तेव्हा आपल्याला प्रश्न पडतो की पेट्रोलच्या किमती का वाढतात। वर्तमानपत्र सांगतात की पश्चिम आशिया भागातील तणाव हे त्याचं कारण आहे। आपण पेट्रोलियम पदार्थ आयात करतो आणि ज्या भागात उत्पादन केलं जातं त्या प्रस्तावना भागात संघर्ष सुरू असतील तर त्याचा पुरवठ्यावर परिणाम होतो। म्हणजे जागतिक स्वरूपाच्या ज्या घटना घडत असतात त्या घटनांचा परिणाम आपल्या वैयक्तिक जीवनावर घडत असतो। आता उदाहरणार्थ आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये सोन्याच्या किमती वाढल्या तर भारतामध्ये त्याच्या किमतीही वाढतात, मग त्याचा परिणाम आपल्या वैयक्तिक जीवनावर सुद्धा होत असतो। त्याचबरोबर ज्याप्रमाणे पेट्रोलची किंमत वाढते किंवा काही वेळेला काश्मीर सीमेवर आपल्याच ओळखीतील म्हणजे भारतीय लष्करातील जवानानं त्याचे प्राणपणाला लावलेले असतील अशाही बातम्या त्या ठिकाणी असतात, असंही आपण म्हणतो की त्या फार दूरवर घडणाऱ्या घटना आहेत आणि त्याचा आपल्या दैनंदिन जीवनाशी काही संबंध आहे, पण तो दैनंदिन जीवनाशी संबंध आहे हा सर्व संबंध किंवा हा सर्व आंतरराष्ट्रीय संबंधाचाच एक भाग असलेला आपल्याला दिसतो। आंतरराष्ट्रीय संबंध समजून घेण्यासाठी इतिहास आणि भूगोल हे महत्वाचं आहे, कारण जगाच्या नकाशाकडे पहा, कारण जगाचा नकाशा आपल्याला तुम्हाला देशाची भौगोलिक स्थान दाखवतो। जगाच्या नकाशावर भारत कुठं आहे, त्याच्या शेजारील राष्ट्र कोणती आहे, याची माहिती आपल्याला नकाशाद्वारे प्रामुख्याने मिळत असते। त्याचबरोबर युरोपातील देश अमेरिका, चीन, रशिया या देशांची भौगोलिक स्थान सुद्धा आपल्याला जगाच्या नकाशावरून समजतं। म्हणजे या ठिकाणी भूगोल हा विषय किंवा भूगोल आंतरराष्ट्रीय संबंध समजून घेताना भूगोलाचा अभ्यास करणं किंवा भूगोल समजून घेणं हे महत्वाचं। त्याचबरोबर इतिहास, इतिहास म्हणजे केवळ घटनांचा क्रम नव्हे तर इतिहास आपल्याला जगात विविध ठिकाणी घडलेल्या घटना समजून घ्यायला मदत करत असतो। म्हणजे इतिहास केवळ घटनांचा कालगणना क्रम नव्हे तर इतिहास आपल्याला जगात विविध ठिकाणी घडलेल्या घटना समजून घ्यायला मदत करत असतो। मग त्याच्यामध्ये युद्ध असेल,
राजनय असेल, त असेल, करार इत्यादीचा अभ्यास म्हणजे देखील इतिहास होय. आणि हे सर्व आंतरराष्ट्रीय संबंधाचाच भाग आहे. आंतरराष्ट्रीय संबंध हा स्वतंत्र विषय म्हणून केव्हा अभ्यासला गेला, तर जेव्हा पहिल्या महायुद्धानं खूप मोठ्या प्रमाणावर विध्वंस पाहिला, तेव्हा प्रामुख्याने आपण पाहतो की भविष्यकालीन संघर्ष टाळावायचे असतील किंवा टाळावायची आवश्यकता निर्माण झाली आहे याची जाणीव लोकांना वाटू लागली. आणि युद्धात मृत्युमुखी पडलेल्या सैनिकांच्या स्मरणार्थ युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ वेल्स यांनी 1919 मध्ये आंतरराष्ट्रीय संबंधावर अभ्यास सुरू केला. आणि तेव्हापासून आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास सुरू झालेला आपण आले. सुरुवातीच्या काळात युद्ध कशी टाळावीत आणि शांतता प्रस्थापन या विषयावरच लक्ष केंद्रित केलं गेलं. मात्र नंतर संरक्षण समस्यांपलीकडेही केंद्र विस्तारून राजकीय, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक समस्यांचा अंतर्भाव करण्यात आला. आता आंतरराष्ट्रीय संबंध ज्या काही महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे द्यायचा प्रयत्न करतं ते म्हणजे राष्ट्र जे करतात ते तसे का करतात या प्रश्नाचं उत्तर असं की देश त्यांच्या हितसंबंधाची जपणूक होईल असे निर्णय घेतात याचा अभ्यास आंतरराष्ट्रीय संबंधात केला जातो. ते त्यांच्या राष्ट्रीय हिताची जपणूक करतात, देशाचं परराष्ट्रीय धोरण त्यांच्या राष्ट्रीय हितसंबंधावर अवलंबून असतं. आणि प्रामुख्याने आपण आंतरराष्ट्रीय संबंध या विभागामध्ये दुसऱ्या महायुद्धानंतर किंवा दुसऱ्या महायुद्धानंतर संपलेल्या काळातील काही घटनांचा अभ्यास आपण याच्यामध्ये करणार आहोत. आता दुसऱ्या महायुद्धापासून देशांची धोरण समजून घेण्याचा हेतू यामागे या आहे. त्यात आपण शीतयुद्ध, कोल्ड वॉर, अलिप्ततावाद यासारख्या संकल्पना समजून घेणार आहोत. संयुक्त राष्ट्राच्या भूमिकेवर देखील प्रकाश आपण टाकणार आहोत किंवा संयुक्त राष्ट्राची भूमिका सुद्धा आपण समजावून घेणार आहोत. आता विद्यार्थी मित्रांनो, 1945 नंतरचं जग हा भाग पहिला आहे की पहिल्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर म्हणजे 1919 पासून दुसऱ्या महायुद्धाच्या सुरुवातीचा जो काळ आहे 1939 हा काळ आंतरराष्ट्रीय संबंधात बदलाचा काळ होता. आणि या काळात जगात शांतता आणि सुव्यवस्था स्थापन करण्यासाठी राष्ट्रसंघाची निर्मिती केली. म्हणजे पहिल्या महायुद्धानंतर आपण पाहतो की जो विध्वंस झाला, पहिल्या महायुद्धामध्ये जे परिणाम आहेत त्या पहिल्या महायुद्धाचे परिणाम पाहिल्यानंतर आपण पाहतो की प्रामुख्याने जी वित्तहानी किंवा जीवितहानी झालेली आपण आली असते. आणि राष्ट्रसंघ आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी राष्ट्रसंघाची निर्मिती केली गेली, परंतु युरोपमधील संघर्ष मात्र संपले नाही आणि जगानं पुन्हा एकदा युद्ध अनुभवलं. आपण पाहतो की 1939 ते 1945 या कालखंडामध्ये दुसरं महायुद्ध घडले आणि या दुसऱ्या महायुद्धानंतर जागतिक राजकारणामध्ये अनेक बदल घडून आले. आज त्यांचं देखील महत्व जाणवत असलेलं आपण दिसतो. या बदलांनी महायुद्धोत्तर काळातील जागतिक व्यवस्थेचा पाया तयार केला आणि या काळात शीतयुद्धाची सुरुवात झाली. आणि या प्रकरणामध्ये आपण 1945 नंतरच्या घटनांचा आढावा घेणार आहोत. त्याबरोबर आपण दुसऱ्या महायुद्धाचे काही परिणाम पाहू. आता दुसऱ्या महायुद्धाचे ज्या परिणामामध्ये युरोप केंद्रित राजकारणाचा शेवट झाला. 19व्या आणि 20व्या शतकापर्यंतचा काळ हा युरोप केंद्रित कालखंड मानला जातो. दुसऱ्या महायुद्धादरम्यान जर्मनी, फ्रान्स आणि इटली ही युरोपमधील महत्वाची राष्ट्र पराभूत झाली होती. युनायटेड किंगडम देखील उद्ध्वस्त झालेलं होतं. म्हणजे 19व्या आणि 20व्या शतकापर्यंतचा हा काळ आहे की जो युरोप केंद्रित कालखंड मानला जातो, पण दुसऱ्या महायुद्धादरम्यान जर्मनी, फ्रान्स, इटली ही युरोपमधील महत्वाची राष्ट्र पराभूत झाली. युनायटेड किंगडमही उद्ध्वस्त झालेलं होतं, तर दुसरीकडं अमेरिका, सोव्हिएत रशिया या बड्या सत्ता म्हणून उदयास आलेल्या होत्या. युरोपियन सत्तांचं महत्व कमी झाल्यामुळं आता जग हे युरोप केंद्रित राहिलं नाही, तर ते अमेरिका आणि सोव्हिएत रशिया यांच्यामध्ये विभागले गेलेलं होतं. यांचं महत्व वाढल्यामुळं युरोपियन राष्ट्रांचं महत्व हे कमी झालेलं होतं. दुसरा जो परिणाम आहे तो म्हणजे युरोपची विभाग. दुसऱ्या महायुद्धादरम्यान सोव्हिएत रशियाच्या सैन्यानं
पूर्व युरोपचा प्रदेश व्याप्त केला. पश्चिम युरोपवर अमेरिका, फ्रान्स, युनायटेड किंगडम या पाश्चात्य राष्ट्रांनी ताबा मिळवला. जर्मनीच्या पराभवानंतर दोन्ही बाजूंना आपापल्या प्रदेशावर ताबा कायम ठेवायचा होता आणि म्हणूनच युद्ध संपलं तेव्हा युरोपचं पूर्व आणि पश्चिम अशा प्रकारचं विभाजन झालं. तिसरा जो परिणाम आहे तो म्हणजे विचार प्रणालींचं कार्य. रशियातील 1917 बोल्सेविक क्रांतीनं आंतरराष्ट्रीय संबंधात विचार प्रणाली हा एक नवीन घटक आणला. या क्रांतीनंतर सोव्हिएट रशियाची साम्यवादी राष्ट्र म्हणून निर्मिती झाली. सोव्हिएट रशियाच्या आधिपत्याखाली असलेल्या पूर्व युरोपीय राष्ट्रांनी साम्यवादी विचार प्रणाली मान्य केली, तर अमेरिकेच्या प्रभावाखाली असलेल्या पश्चिम युरोपीय राष्ट्रांनी भांडवलशाही व्यवस्था मान्य केली. आता युरोपच्या विभागणीला विचार प्रणालींचं एक नवं अंग प्राप्त झालं. म्हणजे या ठिकाणी पहा की रशियातील बोल्सेविक क्रांतीनंतर सोव्हिएट रशिया एक साम्यवादी राष्ट्र म्हणून, तर अमेरिकेच्या प्रभावाखाली पश्चिम युरोपीय राष्ट्रांनी भांडवलशाही व्यवस्था ही मान्य केली. म्हणजे युरोपच्या विभागणीला विचार प्रणाली हे एक नवीन अंग प्राप्त झालं. चौथा जो घटक आहे तो म्हणजे परिणाम आहे तो म्हणजे संयुक्त राष्ट्राची स्थापना. पहिल्या महायुद्धामध्ये आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी राष्ट्रसंघ स्थापन झाला, पण राष्ट्रसंघाला शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्यामध्ये यश आलं नाही आणि जग दुसऱ्या महायुद्धाकडे ओढलं गेलं. दुसऱ्या महायुद्धामध्ये झालेली अपरिमित स्वरूपाची हानी आपण पाहतो की त्यामुळं पुन्हा एकदा असं वाटलं की आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी एक आंतरराष्ट्रीय स्वरूपाची संघटना असावी आणि ते संघटना 1945 संयुक्त राष्ट्राची स्थापना करण्यात आली. शांतता आणि स्थैर्य राखण्यासाठी आंतरराष्ट्रीय संघटनेची निर्मिती केली गेली. आता राष्ट्रसंघाच्या जागी संयुक्त राष्ट्र हे कार्य करणार होतं. आणि पाचवा जो परिणाम आहे तो म्हणजे आशियाचा उदय. या काळातील आणखी एक महत्त्वाचा प्रवाह म्हणजे आशिया व आफ्रिकेतील वसाहतवाद विरोधी आणि स्वातंत्र्याच्या लढ्याचं यश. यातून पुढे आशिया आणि आफ्रिकेतील देश स्वतंत्र होऊ लागले. हा एक दुसऱ्या महायुद्धाचा परिणाम. आशिया आफ्रिका खंडातील अनेक राष्ट्र ही वसाहतवादी किंवा वसाहतवाद विरोधी आणि स्वातंत्र्याच्या लढ्याचं यश यातून अनेक देश स्वतंत्र झाले. म्हणजे वसाहतवाद आणि साम्राज्यवादाच्या जोखंडातून ही राष्ट्र नव्यानं स्वतंत्र झालेली होती आणि हा एक दुसऱ्या महायुद्धाचा परिणाम असलेला आपल्याला दिसतो. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण आंतरराष्ट्रीय संबंध हे प्रत्येक आंतरराष्ट्रीय संबंधाचा संबंध हा प्रत्येकाच्या वैयक्तिक जीवनामध्ये येत असतो. म्हणजे आपण पाहिलं की उदाहरणार्थ आपण पाहिलं की पेट्रोल डिझेलच्या किमती वाढल्या किंवा सोन्याच्या किमती वाढल्या तर भारतामध्ये त्याचा परिणाम होतो. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास हा महत्त्वाचा असलेला आपल्याला दिसतो. धन्यवाद.